व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। भारत माता सोशल फाउंडेशन प्रणीत एमबी ग्रुप शिर्डी आयोजित नगरसेवक चषक 2022 भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडलाय। 200 रूम पाठीमागे गोंदकर मैदानावर या क्रिकेट स्पर्धा होत असून मान्यवरांच्या हस्ते प्रथम स्पर्धेचा टॉस करून यावेळी स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला। गेल्या 2 वर्षापासून भारत माता सोशल फाउंडेशन एमबी ग्रुपच्या वतीनं या स्पर्धा होत असून खेळाडूंसाठी सुंदर व्यासपीठ करून दिल्यानं उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धेस शुभेच्छा दिल्या। या भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेत क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांनी यावेळी केलंय। आज शिर्डी शहरामध्ये भारत माता सोशल फाउंडेशन व एमडी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्लास्टिक स्पर्धेचं आयोजन प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी या तरुण मुलांनी केलेलं आहे। मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी श्रीरामनगर भागातील व शिर्डी परिसरातील तरुणांना या ठिकाणी एकत्र करून अशा चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। मी निश्चितच या ठिकाणी या सर्व तरुणांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की अशाच प्रकारच्या स्पर्धांचं आपण आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणावर नियोजन करून या संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण या ठिकाणी कराल। अशा प्रकारचे मी खूप खूप शुभेच्छा देतो व तुमच्या या स्पर्धा ज्या आहेत त्या या शिर्डी शहर या जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी याचं नावाजलं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा। सदर स्पर्धा ह्या प्लास्टिक बॉल स्पर्धेवर होत आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जशा या ठिकाणी टेनिस बॉलवर स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणावर केलं जातं तशाच प्रकारचं आयोजन या ठिकाणी या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन या श्रीरामनगरमध्ये या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी या स्पर्धा बघण्यासाठी या आणि या ठिकाणचं आयोजन बघा, या मुलांचे कष्ट बघा आणि यांचं या ठिकाणी केलेलं यांनी हे जे संपूर्ण नियोजन आहे ते खरंचच बघण्यासारखं आहे। निश्चितच ज्यांच्या या स्पर्धा आहेत त्या अतिशय यशस्वी देखील होणार आहेत। आज भारत माता सोशल फाउंडेशन एमबी ग्रुप आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आज आपल्या या शिर्डी शहरामध्ये भरत आहे। या कामी या दोन्ही ग्रुपचं सामाजिक काम खूप मोलाचं असतं, खूप सहकार्य असतं यांचं हे की आज करतायत। आज यावेळेस वर्ष दुसरे आहे आणि यांनी खूप कष्ट घेऊन आज हे उभं केलं आहे। जसं काही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे अशी या मैदानाची भव्यता त्यांनी तयार केली आहे आणि जवळजवळ 50 ते 60 टीम या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेला उतरल्या आहेत आणि येत्या 11 तारखेला याचं बक्षीस वितरण सोहळा माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम ठेवला आहे। मी या दोन्ही ग्रुपला एमबी ग्रुप असेल, भारत माता सोशल फाउंडेशन असेल, शिर्डी गमस्त यांना मी या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो। असेच यांचे काम यांच्याकडून सामाजिक काम घडत राहो जेणेकरून तरुणांना प्रोत्साहन मिळेल याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे, अभिनंदन करतो। खेळाडूंना खेळाडू वृत्ती जागी करण्याचं काम किंवा तरुणांना खेळाकडं ओढण्याचं काम या निमित्तानं एमबी ग्रुप आणि भारत माता सोशल फाउंडेशन करत आहे। यांचा हा इतका सुंदर उपक्रम शहरात सुरू आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी प्लास्टिक बॉलची प्रीमियम लीग या ठिकाणी त्यांनी भरवावी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो। येणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि इथल्या परिसरातल्या नागरिकांना शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे भारत माता सोशल फाउंडेशन आयोजित एमबी ग्रुप प्रणित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट बॉलचं आयोजन केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेचे परिपूर्ण फायदा घ्यायचा आहे। या प्लास्टिक बॉलचे स्पर्धेचं आयोजन 5/3/2022 ते फायनलचा दिवस 11/3/2022 रोजी संपन्न होत आहे। तरी आपण सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे अशी भारत माता सोशल फाउंडेशन व एमबी ग्रुपच्या वतीनं ओएसच्या माध्यमातून सर्व नगर जिल्ह्यातील व तालुक्यातील लोकांना खेळाडूंना सर्वांना आवाहन करतो आम्ही की जास्तीत जास्त संघांनी शिर्डीसारख्या ठिकाणी स्पर्धेचे लाभ घ्यायचा आहे। भारत माता सोशल फाउंडेशन प्रणित एमबी ग्रुप सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे। तरी मी सर्व क्रिकेट प्रेक्षकांना व खेळाडूंना सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने श्रीरामनगरमधील 200 रूमच्या पाठीमागे भव्य
क्रिकेट प्लास्टिक बॉलचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी इथं यावं, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत माता सोशल फाउंडेशनच्या वतीने, OMB ग्रुपच्या वतीने। या ठिकाणी भारत माता सोशल फाउंडेशन आणि MB ग्रुप यांच्या सहाय्याने या ठिकाणी प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे। या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेले सर्व टीमांचे हार्दिक स्वागत करतो। प्रतिनिधी अभिजीत ढाकरगे, OS न्यूज, शिर्डी।